नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राम मंदिराच्या भूमिपूजनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिर बांधून कोरोनाचे संकट दूर होईल असे काही मंडळींना वाटत आहे, परंतु राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, फक्त कोरोनाचे संकट दूर व्हावे हीच आमची इच्छा असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधला होता. आता या वादावरून काँग्रेसचे नेते देखील आक्रमक झाले असून काँग्रेसने देखील या वादामध्ये उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवरती चांगलाच निशाणा साधला आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले असून त्यामुळे आता जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि झालं गेलं विसरून जाण्यासाठी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला असल्याची टीका थोरात यांनी करत या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. त्याचबरोबर थोरात म्हणाले की श्रीराम देवता आहे, परंतु रामाचे दर्शन घ्यायला आपण जगलोच पाहिजे, आपण जगलो तरच रामाचं दर्शन घ्यायला जाऊ, त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसं जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार आहे या प्रश्नावरती मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार असतील तर तो श्रद्धेचा विषय आहे, त्या ठिकाणी राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा विषय नसल्याचं थोरात यांनी म्हणत अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडत या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या या भूमिकेबद्दल आणि भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.